तुमका सगळ्यांक येवकार. जशें अजयन ब्रीफ केलें की आमच्या गोंयान हो सरकार स्पेशली हो विश्वजीत राणे हो कितें कितें हाडपाक सोदता. आमच्या गोंयान एक प्लॅन आसा तो म्हटल्यार रिजनल प्लॅन आरपी 2021. तो 2021 प्लॅन केल्लो गोंयचे झोन्स आयडेंटिफाय करपाक, मार्क्स करपाक आनी त्या रितीन ते केले. भितरूय कितें डिस्क्रिपन्सीस आसले तेजेर कोर्टान अजून केस चालू आसा. शेतां सेटलमेंट दाखयल्ले, आमचे डोंगर सेटलमेंट दाखयल्ले, आमचे कोस्टल एरिया सेटलमेंट दाखयल्ले, आमचे आयलँड सेटलमेंट दाखयल्ले. आनी ताका लागून व्हडलो बोवाळ जालो. ऑलमोस्ट 15,000 ऑब्जेक्शन्स केल्ली. ती ऑब्जेक्शन्स तेंच्यांनी हे करूंक ना, कन्सिडर करूंक ना. तेंच्यांनी 8,000 जे तेंका रिक्वेस्ट येयले झोन चेंज करपाक, ते मात तेंच्यांनी केले. आनी हो 2021 रिजनल प्लॅन इतलो भयानक आसलो की गोंयान गोंयची जमनी, गोंयची शेतां, गोंयची भाटां कांय करपाची नासली. आनी ते आसतना तो मागीर तेंच्यांनी डॉमंट दवरलो. आनी मागीर जसो विजय सरदेसाय येयलो 2017 बीजेपीन येयलो तेन्ना विजयाक हे जमनी खावपाक जाय आसले, जमनीचेर आक्रमण करपाक जाय आसले, तेजी रियल इस्टेट लॉबी आसा ती एक्टिवेट करपाक जाय आसली. तेका लागून विजयान तो रिनोटिफाय केलो आनी परतो चालीक लायलो आनी परते जमनी विकपाक तेंच्यांनी चालू केले. हे जाले आसतना ह्यात विजय बाबूश रोहन खवटे तेतूंतलो एक गँगाचो एक मनीस तो म्हटल्यार विश्वजीत राणे. तेका आतां टीसीपी डिपार्टमेंट मेळयले आसा. स्टार्टींग तेणी ड्रामा केलो की गोंयाक लागून तो कितें तरी करपाक सोदता, गोंयचे जमनी वाटोवपाक सोदता. मायकल लोबोचेर थोडे कंप्लेन घातले, सगळो फूल फोकस तेणी कलंगूट घातलो. मायकल लोबोक आडोवपाक काय भितर घेवपाक तेंकां खबर आसतली. सो हेचेर तेणी दाखयलें की आपणाक गोंय वाटोवपाक जाय, गोंयच्यो जमनी वाटोवपाक जाय. पूण फायनली कोणाचेरूच एक्शन जावंक ना. अजूनय कलंगुटान शेतां पुरयतात, अजूनय कलंगूट कॉन्स्टिट्युएंसीन हील कटींग जाता. फाटीच एक आरपोरा हील कटींगेचेर एक हायकोर्टाचे जजमेंट येयले आनी हायकोर्टाची ऑर्डर येयली. तितून डायरेक्ट एनजीपीडीएक हायकोर्टान क्वेश्चन केला की येदे व्हडलें हील कटींग जालां तुमकां तें दिसना काय म्हणून. डायरेक्ट तेंच्यांनी आरपोरा पंचायत जे मायकल लोबोचे हितून आसा, पावरान आसा, तिका क्वेश्चन केलो की येदे व्हडलें हील कटींग जाता, तुमी उगी कित्याक बसले आनी लोक कंप्लेन करीसर तुमी कित्याक उगी रावले, तुमी कितें केले. सो हे सगळें चलता आसतना ह्या विश्वजीत राणेन आतां एक गोंय काबार करपाचे वन शॉट. ह्या 5 वर्सांक ह्या बीजेपीक खबर आसा की ही 5 वर्सां आमकां मेळ्या ती व्हडली, ती 5 वर्सांनी फुडल्या आमकां मेळपाची ना म्हणून तेंच्यांनी असो प्लॅन केला. भितर गोंयची एक गोंयचे एक शेत, एक भाट, एक दोंगर कांयच उरपाचें ना. आनी गोंय हे टोटल उदकापोंदा येतले. गोंयान हे फ्लड हे कंटिन्युअस जातले. ऑलमोस्ट 15-20% जे आमचे गोंय आसा ते कंटिन्युअस उदकापोंदा उरतले. हो गव्हर्मेंटाचो एक एनवायरमेंट स्टडी आसा, तेचो रिपोर्ट आसा. सो हे जे आयज तेंच्यांनी प्लॅन केला, जशें अजयान सांगले, A1 आनी A2 झोन म्हणजे आमची जी शेतां आसा, जी शेतां आमी पळयतात, जी शेतां आमचे जाणटे करताले, जी शेताक लागून ऑलमोस्ट 2,500 वर्सांची हिस्ट्री आसा, जी शेताक लागून आमच्या जाणट्यांनी घाम गळयला, आमच्या जाणट्यांनी रक्त दिला आनी शेतां तयार केले. ज्या शेतांत केन्ना फ्लड जायनासलो, आमच्या गोंयान केन्ना उदक घरान आसले, केन्ना घरान उदक येनासले, शेतांतले उदक दर्यान कशें पावपाक जाय, ते वॉटर वेज केल्ले. जाल्यार हे अमेंडमेंटान तुमकां एक सांगपाक सोदता. जशें अजयान सांगले, ह्या सरकाराक गोल्फ कोर्सीस जाय गोंयान. आतां हे गोल्फ कोर्सीस कित्याक, गोंयान हांगा भुरग्यांक नोकऱ्यो ना. 19 इंडस्ट्रियल इस्टेट आसा, भितर भुरग्यांक नोकऱ्यो ना. 3,500 लिगल हॉटेल्स आसा, भितर भुरग्यांक नोकऱ्यो ना. कितलीशीच हांगा मार्केटां आसा, भितर शॉपां आसा, भितर लोकांक भुरग्यांक नोकऱ्यो ना, धंदो करपाक मेळना. जाल्यार हे जाग्यार उडोवच्या आदी हे न्यू गोल्फ कोर्सीस कित्याक. आनी गोल्फ कोर्स एक म्हटल्यार ऑलमोस्ट 4 लाख स्क्वेअर मिटर तेका जमीन जाय. 4 लाख स्क्वेअर मिटर म्हणजे जस्ट इमेजीन की 4 लाख स्क्वेअर मिटर म्हणल्यार भितर कितली घरां जावपाक सोदता. आनी तेका जर गोल्फ कोर्साचे आमी वॉटर रिक्वायरमेंट पयले, आयज गोंयान प्रत्येक गांवांत इच एन्ड एवरी विलेजान आयज उदकाचो प्रोब्लम आसा. उदक ना म्हणून लोक रडत आसता. हे विश्वजीत राणेच्या कॉन्स्टिट्युएंसीन चवथी कडेन उदक नासलें. चवथी कडेन लोकांक थंय बॅरलां घेवन, आपली ड्रम घेवन, आपले कोळसुले घेवन, बालद्यो घेवन त्या टँकराक वाट पोवची पडटाली. घरांत गणपती आसलो, लोक येताले आनी लोक रस्त्याचेर थंयसर उदक भरताले. विश्वजीत राणेच्या कॉन्स्टिट्युएंसीन घडला, त्याच्या 70 घडला. जाल्यार ह्या गोल्फ कोर्साक जे उदक जाय, ते एक गोल्फ कोर्स जर 18 होलाचो जर गोल्फ कोर्स आसा स्टँडर्ड सायज, जर तेका उदक लागता, ते पर डे उदक लागता हे 12 लाख लिटर. आतां 12 लाख लिटर जर उदक आमी धरले आनी पर फॅमिली आमी रिक्वायरमेंट जर 700 लिटरूच धरली,
ऑन हायर साइड गव्हर्नमेंटचा लिटर आता 500 लिटर 350 लिटर जर 700 लिटर डबल करूया 700 लिटर जर रिक्वायरमेंट धरली जर मोर दॅन 1700 हाऊसेस म्हणजे ऑलमोस्ट 1700 घरांचे उदक हे उदक ते गोल्फ कोर्सात वयतले पर डे आणि ते उदक गोल्फ कोर्स म्हटल्यार फर्टिलायझर यूज जाता पेस्टिसाइड यूज जाता ते ग्रीन दवरपाक ते मेंटेन करपाक आणि ते सगळे वावन कित्याक गोंयांत आमच्या जे जमनी असा एकामेका कनेक्टेड असा आमची शेतां कनेक्टेड असा आमचे वॉटरवेज इंटरकनेक्टेड असा सो बाकीच्या लँड बाकीचे जे स्टेट असा बाकीचे कंट्रीज असा जितून जे व्हडली लँडस्केप असा भितर जे दुसऱ्या एका पोल्युशन जावपाक डिफिकल्ट असताना जाल्यार कमी जाता जाल्यार गोंयांत ते जावपाक शकना गोंयांत कंपलसरी हे पेस्टिसाइड हे फर्टिलायझर्स आमच्या शेतांनी वयतले शेतांतल्यान आमच्या ग्राउंड टेबलान वयतले आणि ग्राउंड टेबलाच्या आमच्या बायान वयतले आमच्या झऱ्यान वयतले आमच्या तळ्यान वयतले आणि फायनली ते आमच्या पोटान वयतले इतले डेंजरस हे गोल्फ कोर्सीस असा हे गोल्फ कोर्सीस हो सरकार गोयांत हाडपाक सोदता आता कोणाक लागून कित्याक लागून आता हे फक्त गोल्फ कोर्स म्हणून उरना त्याच्या वयर त्यांच्यानी हे गोल्फ कोर्स जर 4 लाख स्क्वेअर मीटर मिनिमम एरिया जाय भितर 1,20,000 30% FAR म्हणजे 4 लाखाचो असा 1,20,000 जर 10 लाखाचो असा जाल्यार 30% म्हणजे 3 लाख स्क्वेअर मीटर 3 लाख स्क्वेअर मीटर त्याचेर तुम्ही बिल्डअप करपाक शकता आता 1,20,000 जर बिल्डअप येयली हेचो मिनिंग जर आम्ही 80 स्क्वेअर मीटराचो जर फ्लॅट घेतलो एक कॉमन गोयकाराचो एक फ्लॅट ना जाल्यार एक घर घेतलं 80 स्क्वेअर मीटराचे जाल्यार ऑलमोस्ट 1,500 फ्लॅट ह्या गोल्फ कोर्सान येतले आता गोल्फ कोर्स काय रिअल इस्टेट लॉबी हे लोकांनी चिंतपाक जाय इमेजीन तुमच्या गावांत तुमच्या शेतात कोण तरी दिल्लीवालो येतलो गोल्फ कोर्स बांधतलो तितून 1,500 फ्लॅट बांधतलो म्हटल्यार ऑलमोस्ट तुमच्या गावां इतले लोक जी तुमच्या गावांत 1,500 घरां आसात तितलीच 1,500 घरां तो एका गोल्फ कोर्सान बांधतलो भितर गोल्फ कोर्साक जाय दिसाक 12 लाख लिटर उदक तशेंच जर 1,500 आमी फॅमिली धरले जाल्यार तेंकाय ऑलमोस्ट 12 लाख स्क्वेअर मीटर 12 लाख लिटर उदक जाय पडटलें म्हटल्यार ते एका गोल्फ कोर्स आनी तेच्या जे रावतले लोक तेंकां जर आमी उदक दिवपाक सोदले जाल्यार ऑलमोस्ट 25 लाख लिटर उदक आमकां तेंकां दिवपाक जाय पर डे आनी तुमी गांवांत तुमी तुमच्या गांवांतली जर टाकी पळय जी उदकाची टाकी आसता ती 5 ते 10 लाख लिटराची आसता मॅक्सिमम म्हणजे इमेजीन असले 5 लाख लिटराचे 5 टाक्यो ते टाक्यो थंय बांधचे पडटले आनी तुमचे उदक तेंकां वयतले आतांच लोक रडटात ह्या फुडें कितें जातलें हे तुमकां एक्सप्लेन इतल्याक लागून करता की गोंयकार आजून न्हिदो ना गोंयकारांक दिसता आपूण कामाक आसा म्हणजे आपूण सेफ आसा आपूण आपलो बिझनस आसा म्हणून आपूण सेफ आसा आपूण भायर आसा म्हणून आपूण सेफ आसा हांगा कोणूच सेफ ना प्रत्येकाचे उदक चोरून हे बिल्डर लॉबीक वयतले प्रत्येकाच्या घरांत उदक घुसतले कित्याक जेन्ना आमी शेतां पुरयतले जे आमच्या जाणट्यांनी वॉटरवेज केला जे चॅनल्स केला उदक व्हावपाक ते सगळे उदक व्हावन गांवांत येतले घरांत येतले आनी जसो सरकाराचो एक रिपोर्ट आसा तो सरकाराच्या रिपोर्टान बरयला की 15 ते 20% गोंय हे फुडल्या वर्सांनी कंटिन्युअस वॉटर फ्लडेड आसतले कंटिन्युअस उदक आसतले म्हणजे ते उदक आनी भायर वचपाचे ना म्हणजे कितल्या लोकांचे डिस्प्लेसमेंट जातले कितल्या लोकांची घरां वतली हे विचार करा आयज तुम्ही सेटल तुमकां दिसता आसतले गोंयकारांक आयज तुम्ही बरें तुम्ही वेल सेटल्ड आनी वेल टू डू दिसता आसतले बट डेट इज नॉट द केस फुडल्या वर्सांनी तुमच्या भुरग्यांक घरां सोडून तुमकां स्वताची बंगले आनी कितें बांदला तुमी तर ती घरां सगळीं सोडून तुमकां खंय तरी मूव जावचें पडटलें आनी मूव करपाक हो सरकार 1 स्क्वेअर मीटर जागो तुमकां दवरपाचो ना सिमिलरली गोल्फ कोर्स आसा तसो तेंच्यानी फिल्म सिटी केला आपल्या फिल्म सिटीनूय त्यांच्यानी सेम 4 लाख स्क्वेअर मीटर जागो दवरला मिनिमम आणि बिल्डअप दवरला 30% FAR दॅट इज 1,20,000 म्हणजे थंयसरूय सिमिलर कायंड थंयसर प्रोजेक्ट येतले मागीर त्यांच्यानी दवरला मेन म्हणल्यार ते फिल्म स्टुडिओ त्यांच्यानी बरयला 30,000 स्क्वेअर मीटर बिल्डअप करपाक जाता 30,000 स्क्वेअर मीटर आता एक स्टुडिओ तुम्ही विचार करा एक सपोज आमकां पिक्चर करपाक जाय आणि एक मुव्ही काढपाक जाय त्याचो स्टुडिओ 30,000 स्क्वेअर मीटर कित्याक जाय 30,000 स्क्वेअर मीटर एक जर बऱ्यातले बरे व्हडल्यातले व्हडले घर सुद्धा असले गोंयांत जाल्यार तेची एरिया आसलेली 150 स्क्वेअर मीटर त्या 150 स्क्वेअर मीटरान स्टुडिओ सेटअप जायना बरे 150 ना 1,000 स्क्वेअर मीटरान जायना 30,000 स्क्वेअर मीटर कित्याक जाय म्हटल्यार ह्या विश्वजीत राणे आनी ह्या बीजेपीन जे तेंकां फंडींग मेळ्ळा इलेक्शन जिंकपाक आनी इलेक्शन कंटेस्ट करपाक आनी तेंचे जे सेंट्रल लिडरशीप आसा तेंकां आपली पार्टी चलोवपाक आयज तेंच्यानी गोंयांक फोंडांत घालपाक फूल हो प्लॅन केल्लो आसा गोंय टोटल काबार करपाक तेंच्यानी प्लॅन केल्लो आसा तशेंच तेंच्यानी योगा अँड मेडिटेशन सेंटर दवरलां
आता योगा एंड मेडिटेशन सेंटर मिनिमम एरिया दौरला 1,00,000 स्क्वेअर मीटर भीतर बिल्टअप दौरला 20,000 स्क्वेअर मीटर आता 20,000 स्क्वेअर मीटर ऑलमोस्ट 200 फ्लॅट आता या फ्लॅटांनी लोक मेडिटेशन करतले काय लोकांक रानां जाय लोकांक फॉरेस्ट जाय लोकांक शांतता जाय लोकांक पीसफुलनेस जाय कितें जाय मेडिटेशन करपाक म्हणल्यार मेडिटेशनाच्या नांवार योगा एंड मेडिटेशनाच्या नांवार हांगा कोण तरी बाबा येतले ते बाबा येतले हांगा मठ घालतले आनी म्हणटले आमी थंयसर योगा एंड मेडिटेशन सेंटर बांदता आनी कोणाक तरी हाडटले थंय म्हणटले तेका आमी योगा एंड मेडिटेशन सेंटर बांदपाक दिता बट दीस इज नथिंग बट अ रियल इस्टेट लॉबी तुम्ही फाटी पहिला सीएम एका पुण्याच्या रियल इस्टेटाच्या गाडयेन रेंज रोवरान गाडयेन आपल्या घरा फुड्यान चढलो आनी खंय तरी गेलो आनी तेचे जेन्ना आमी पयले ते पुण्याची खंयची तरी कंपनी एक व्हडली फामाद कंपनी थंय ह्यूज कंपनी ते कंपनीचे जर तुमी प्रोजेक्ट पळय जाल्यार एका प्रोजेक्टान कमीत कमी 1,000 फ्लॅट आसा म्हणल्यार आमकां 100% खात्री आहा की ह्या लोकांनी ऑलरेडी जमनी घेतलेले आसा तेंच्यानी इलेक्शन बीजेपीक फंड केल्ले आसा बीजेपीचे कार्यकर्ते जावं काँग्रेसचे कार्यकर्ते जावं हे कार्यकर्ते फक्त गोळ्यान पट्टे घालून भोंवपाक उरले तुमच्या जिवाचेर हे इलेक्शन जिखतात तुम्ही लोकांक वचून दाराचेर फटींगपणां सांगतात तुम्ही लोकांक सांगतात एका वोट मारा म्हणून आयज ते दुसऱ्या पार्टेन आसात आनी तेच पॉलिटिकल पार्टे आयज तुमकां तुमचे अस्तित्व तुमचे घर तुमचो रोजगार तुमचो जागो सगळे काबार करपाक उठला सिमिलर वे रेजिडेन्शियल स्कूल्स म्हणून आता रेजिडेन्शियल स्कूल म्हटल्यार व्हडली पॉश लोकांची स्कूल भितर फीज कमीत कमी म्हयन्याक 2,00,000-3,00,000 रुपया आसता जाल्यार ह्या स्कुलांक पासून तेंच्यानी बिल्टअप दिल्या 40,000 स्क्वेअर मीटर 40,000 स्क्वेअर मीटराचे स्कूल हे कोणाक जाय जेन्ना तुम्ही गोंयांत आमची शाळा आसा ते बंद करतात आमची गांव वाड्या वाड्या वयल्या शाळा तुम्ही बंद करून मच करपाक सोदता जाल्यार ही रेजिडेन्शियल स्कूल तुम्ही कोणाक हाडूंक सोदता आमच्या गांवांनी रेजिडेन्शियल स्कूल कोणाक म्हटल्यार तुम्ही ते कम्युनिटी तुम्ही जे 1,50,000 फ्लॅट बांधपाचे आसा गोल्फ कोर्साचेर नाजाल्यार तुम्ही फिल्म सिटीच्या नांवान जे फ्लॅट बांधपाचे आसा थंयसर जे लोक येवपाचे आसा ते पॉश लोक आसा तेंच्या भुरग्यांक एकॉमोडेट करपाक ही स्कुलां तुम्ही हाडपाक सोदता आनी तेका लागून तुमचो प्लॅनिंग चल्ला गोंयकारांक लागून गोंयकारांची स्कुलां अजून पत्रे आसा गोंयकारांची स्कुलान अजून टॉयलेट सारखे ना गोंयकारांच्या स्कुलान अजून ग्राउंड सारखे ना अजून थंय वायफाय ना शिक्षण ना टिचरी ना आनी तुम्ही रेजिडेन्शियल स्कुलां कोणाक हाडपाक सोदतात तशेंच तेंच्यानी आनी एक सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हटल्यार रिलीजियस स्ट्रक्चर बांदपाक तेंच्यानी हांगा शेतांत रिलीजियस स्ट्रक्चर बांदपाक अलाव केल्ले आमच्या गोंयांत पयलीं कितलीशीच देवळां आसा कितलेशे चर्ची आसा चॅपल्स आसा मॉस्क आसा मस्जिद आसा आनी हे लोकांनी पयलींच बांदून दवरलेले आसा वाड्या वाड्याचेर आमच्या 4-4, 5-5 देवळां आहा गांवां गांवांत व्हडलें देवूळ आसा ग्रामदेवी ग्रामदेव देवाचें देवूळ आसा चर्ची आसा कपेलां जाल्यार हे रिलीजियस स्ट्रक्चर म्हणल्यार कितें हेतून हे इतलेंच करपाक सोदता हिंदुत्वाच्या नांवाचेर हे कितें करतले खंयच्या तरी बाबा घेवन येतले तेका सांगतले थंय तुजो देवूळ बांद नाल्यार मठ बांद म्हणून आनी ते रिलीजियस स्ट्रक्चर म्हणून हे करतले आनी थंयसर सगळीं फार्म हाऊसां करून दवरतले थंय ते फक्त बिझनस करतले आपलो ब्लॅक पैसो आसा तो थंय व्हरून वायट करतले हेच करपाक हे रिलीजियस स्ट्रक्चर आमच्या शेतांत बांदपाचे आसात जेन्ना आमी आमच्या ह्या मातयेक देव मानता जेन्ना आमी आमच्या उदकाक देव मानता आमच्या आमच्या ह्या सुर्याक आमी देव मानता जाल्यार हे सगळो पर्यावरण नाश करून ही देवळां हे चर्ची नाल्या मॉस्क जे कितें येवपाचे आसा ते कित्याक आनी कोणाक लागून आनी कोणाच्या शेतान आनी कित्याक लागून गोंयकारांक आनी देवळां नाका गोंयकारांक आनी चर्ची नाका मॉस्क नाका गोंयकारांक जाय हॉस्पिटल्स गोंयकारांक जाय शाळा गोंयकारांक जाय स्कील डेव्हलपमेंट युनिट्स गोंयकारांक जाय तेंची सेफ्टी हे सरकारान लक्षांत दवरचे आनी गोंयकारांनी लक्षांत दवरचे मागीर व्हेरी इम्पॉर्टंट गजाल ती म्हटल्यार हो सरकार 10,000 स्क्वेअर मीटराची बिल्टअप बांदपाक दिता फॉर एग्रीकल्चर रिसर्च आनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम हो फर्स्ट सरकार आसतलो जो एग्रीकल्चर झोनान कन्स्ट्रक्शन करून एग्रीकल्चर कर म्हणटा हो केदो व्हडलो 100 डिग्री हे आसा तो हे तेंचो लॉ आसा कायदो तेंच्यानी केला तो पळया शेतान ते बांद म्हणटा शेताचे डेव्हलपमेंट कशें करपाचे तेची बिल्डींग शेतान बांद म्हणटा म्हणजे तेचे सिवेज तेका लागून रोड तेका लागून नेटवर्क हे सगळे ते शेतान व्हरून ती शेतां पाड करपाचो हो प्लॅन चल्ला हांगा एग्रीकल्चर रिसर्च बीन कांय ना प्रत्येक गव्हर्नमेंट झेडीओ कडेन आपले स्वताचे ऑफीस आसा प्रत्येक तालुक्यांत झेडीओ आसा तेंचे स्वताचे जमनी आसा गव्हर्नमेंटान लँड एक्वायर केल्ली आसा गव्हर्नमेंटा कडेन करोडांनी स्क्वेअर मिटर जागो प्रत्येक तालुक्यान एक्वायर केल्लो आसा थंय ते बांदचे सोडून हे आतां प्रायव्हेट पार्ट्यांक हे करपाक दिवपाक सोदता दीस इज नॉट गव्हर्नमेंट दीस इज प्रायव्हेट पार्टी
प्राइवेट पार्टी इंस्टिट्यूशन हाड़पा सोता थोड़ा एडमिशन सुधा जाए वर्षा 5 लाख 10 लाख रुपये फी जाए पड़ी ती फी गोयचो भुरगो ना सामान्य गोयकार जो शेत रोवपाक सोदता तो अफोर्ड करपाक शकचो ना। मागीर जशें सांगलें की फार्म हाउसीस, फार्म हाउसाच्या नांवाचेर आयज 5% थंयसर घरां येता शेतान, तशीच तीच आतां 15% येतले म्हणल्यार ऑलमोस्ट 1000 स्क्वेअर मिटराचे फार्म हाऊस म्हटल्यार 10 फ्लॅटांचो फार्म हाऊस। आतां फार्म हाऊस 1000 स्क्वेअर मिटराचे कोणाक जाय? आख्खे गोंयचे लेबर थंय हाडून घालतलो शेतां, आख्खे ट्रॅक्टर भितर ट्रॅक्टर पार्क करतलो काय भितर ट्रक पार्क करतलो काय भितर कितें स्टोरेज करतलो कितें करतलो हे फार्म हाऊस कित्याक? जशें तुमी आतां पळयता पुण्याक चित्रकूट जो मठ आसा चित्रकूट मठ, त्या मठाक लागून जो बोवाळ चल्ला जे फार्म हाऊस म्हणून दाखोवपाचे हे असले हे मठ, हे भायले कोण कोण बाबा येतले आनी हांगा मठ घालतले तेंचे मठ प्रोटेक्ट करपाक ही फार्म हाऊसाची पॉलिसी केल्ली आहा। दिल्लीवाल्यांनी शेतां घेतलेली आसा पयलीच, तेंकां प्रोमीस केले की ती शेतां तुमकां आमी कन्वर्ट करपाक दितले, भितर तुमकां फार्म हाऊस बांदपाक दितले आनी ती प्रोमीस फुलफील करपाक हो विश्वजीत राणे आनी हो बीजेपी गव्हर्मेंट आमच्या शेतांनी 1000 स्क्वेअर मिटराची फार्म हाऊस हाडपाक सोदता। म्हणल्यार हितून गोंयचे एक शेत सुद्दां आमकां उरचें ना, प्रत्येक शेत फ्लडेड आसतले। आतां तुमी पळयतात जेन्ना आमी डेव्हलपमेंटाच्या नांवान हायवे बांदले म्हणटा, पूल बांदले म्हणटा, तुमी जेन्ना आक्षे वयतात तेन्ना दोनूय सायडीन लोक शेतार वयताले, कणगां रोयताले, आमची थंय वांयगी आसली जी जीआय आसा ती वांयगी थंयसर जाताली जी आनी वडिलांक खंयच ना ती जात, सो ती वांयगी प्रोटेक्ट करचे सोडून ती शेतां काबार जाली। फुडें जर तुमी वयशात कुट्टाळे जर तुमी वयशात दोनूय सायडीन लोक शेतार वयताले, थंय आतां लोक शेतार वयना। गिरी तुमी पळयतात दोनूय सायडीन लोक शेतार वयताले, लोक आतां शेतार वयना बिकॉज ऑफ वॉटर लॉगिंग। वॉटरवेज आमचे ब्लॉक केल्ले आसा, शेतां आमची काबार केल्ली आसा। आतां ह्याच सरकारान आनी एक टॅक्स जशें अजयान सांगले 500 स्क्वेअर मिटराचे जे त्याच्या वयर 500 स्क्वेअर मिटर प्लस जी घरां आसा, घरां म्हणपाक शकना आमी ताका, जी बिल्डींग्स आसा ना जाल्यार ह्यूज बंगलोज आसा ते लिगलायज करपाचे तेंच्यानी थारायला। म्हणजे 2020 पयली जी कोणे बिल्डींगे बांदला, फॉर एक्झाम्पल ते ओल्ड गोवा स्ट्रक्चर जावं, मोडकयकराचो बंगलो जावं, नाल्यार आनी कोणाचे फाल्यां विश्वजीत राणेचो थंय काकारांतले बंगलो येता तो जावं, नाजाल्यार काब्रालाचो व्हडलो बंगलो येता तो जावं, नाल्यार मालकोर्णे विजयाचो बंगलो येता तो जावं, हे सगळे जे 500 स्क्वेअर मिटराचे वयर जे बंगले आहा पळय हे सगळे बंगले आनी दिल्लीवाल्यांचे बेंगलोरवाल्यांचे भायल्यांचे जे बंगले आहा ते बंगले आनी बिल्डींग्स हे लिगलायज करपाक लागून ह्या सरकारान हो कायदो काडलेलो आसा। हेतून गोंयकारांक रुपयाचोय बेनिफीट ना वयल्यान जे इल्लिगल करून आसा आनी गोंयकारांनी जर कंप्लेन घातला आनी एक्टिविस्ट जर गेला भितर कंप्लेन घालून कोर्टान ना जाल्यार ह्या कायद्यानुसार तेंची केसी भायर पडटले, तेंकां प्रोटेक्ट करपाक हो कायदो केल्लो। आतां आमी जेन्ना म्हणटा हितून आनी डिफरंट डिफरंट हे आसा, पूण हितून कितें कितें वायलेशन जाता, पयलें म्हटल्यार हांगलो TCP एक 1974 जो आसा तो आमी केल्लो, रिजनल प्लॅन केल्लो, तो रिजनल प्लॅन ते वायलेट करतात। आमचो TCP कायदो जो आसा शेतान बांदपाक जायना, इल्लिगल कन्स्ट्रक्शन आसपाक जायना, ते सगळे करपाक तो कायदो वायलेट करता। मागीर जे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी म्हणून आसता ती कमिटी हेंच्यानी न्हिदयल्या। वॉट इज डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी? डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी म्हटल्यार सगळे गांवचे प्लॅन घेवन ती डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी तालुका कडेन वयता, तालुका कडल्यान ते गांवा कडेन वयता आनी गांवचो आनी ह्या डिस्ट्रिक्टाचो प्लॅन करता, ह्या डिस्ट्रिक्टान कितें जाय कितें नाका ते, हे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी तेंच्यानी न्हिदयल्यात। ते डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग जी कमिटी आसा ती सजेशन करता नाल्यार प्लॅन तयार करता, हो प्लॅन तेंच्यानी तयार केल्लो ना म्हटल्यार तो सुद्दा ह्याच सरकाराचो कायदो, ह्याच सरकाराचो जो जी बॉडी आसा त्या बॉडीन हो कायदो हे अमेंडमेंट केल्ले ना। हे फक्त विश्वजीत राणेन आपले जे स्पॉन्सर आसा, हे बीजेपीचे जे स्पॉन्सर आसा ज्यांच्यानी हे इलेक्शन स्पॉन्सर केला तेंकां लागून हे केल्ले ना। आतां सगळ्यांत इम्पॉर्टंट हांव तुमकां सांगपाक सोदता, हो जो कायदो आसा हो कायदो ऑफिशियल गॅजेटाचेर एवरी टायम ऑफिशियल गॅजेटाचेर येता, एवरी टायम ऑफिशियल गॅजेटाचेर हो कायदो येता। आतां हे ऑफिशियल गॅजेट अशी एवरी डे एवरी 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 हेतू विकान ऑफिशियल गॅजेट पब्लीश जाता। आमच्या गोंयचे ऑफिशियल जे लोकल लँग्वेज आसा, ऑफिशियल आमचो लँग्वेज जो एक्ट आसा त्या प्रमाणे कोंकणीन आनी मराठीन हो कायदो पब्लीश जावपाक जाय, हे गॅजेट पब्लीश जावपाक जाय, सो दॅट सामान्य गोंयकार जे आसा जेंका इंग्लीश कळना। आतां हांव पिर्णा गांवच्यान येयला, आमच्यातले अशा गांवांत कितलेशे लोक आसतले जेंका सारकी इंग्लीश कळनासतली, कितलेशे शेतकार आसतले जेंचे शेतां वचपाची आहा तेंकां इंग्लीश कळनासतली, कितलेशे नुस्तेकार आसतले तेंकां इंग्लीश कळनासतली, त्या लोकांचे कितें? तेका लागून कायदो जाल्लो
लैंग्वेज एक्ट जो आसलो ऑफिशियल लैंग्वेज एक्ट आसलो तो कायदो केलो की प्रत्येक गैजेट प्रत्येक नोटिफिकेशन प्रत्येक जॉबाचे तुझे फॉर्म प्रत्येक गव्हर्नमेंटाचे फॉर्म असा स्कीम हा हे सगळे कोकणी नाल मराठी नासपाक जाय म्हणून पण अजून पर्यंत या सरकारान ते केलेले नाही जे रिझन इतले की जर ते कोकणी आणि मराठी नेले झाल्यावर सामान्य गोयकारांकडे कायदे पावतले सामान्य गोयकारांकडे नॉलेज पावतली सामान्य गोयकार उठतलो आणि त्यांना काय करपाक दिवचो ना त्यांच्यानी हे कायद्यानुसार त्यांच्यानी ते व्हायलेशन केले असा हे त्यांच्यानी अजून केले ना सो आम्ही एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स आम्ही टीसीबीक बरयतले की हे जे गॅजेट असा हे जे अमेंडमेंट असा ते त्यांच्यानी ऑफिशियल लैंग्वेज एक्ट फॉलो करून त्यांच्यानी पब्लिश करचे प्रत्येक पंचायतीन त्यांच्यानी पावचे पंचायतीन ग्रामसभा मागो स्पेशल ग्रामसभा मागोवपाची तितून डिस्कशन जावपाचे आमच्या गावात हे जाय किते नका आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आमका कळे की गोयात कसलीच गरज ना आता लोकांक त्यांच्यानी ऑब्जेक्शन घालपाक दिला फक्त 27 दीस म्हणजे 27 तारीख येता ती आता या महिन्याची 27 तारीख हा 27 तारीख लास्ट असा अजून पर्यंत हे अमेंडमेंट हो गॅजेट प्रत्येक घरांत पावंक ना प्रत्येक गोयकाराकडे पावंक ना कोकणीन आणि मराठी येवंक ना जाल्यार कसो गोयकार हेचेर ऑब्जेक्शन हाडटलो सो हेची पहिली म्हटल्यार ते कोकणीन आणि मराठी ऑफिशियल लँग्वेज एक्टा प्रमाणे पब्लिश जावपाक जाय आणि हेची जी ऑब्जेक्शन डेट असा ती वाढोवपाक जाय सो डॅट प्रत्येक गोयकारान हो जो कायदो असा तेजेर तेंका जाय जाल्यार ते जाय म्हणटले नाका जाल्यार ते नाका म्हणटले ते लोकांचे आम्ही सांगपाक शकना बट हो कायदो लोकांकडे ऑफिशियल लँग्वेज एक्टात पावपाक जाय आम्ही टीसीपी गाय लेटर करतले तेंका आम्ही दितले तेंका सांगतले की तेंच्यानी करपाक जाय आणि डेट वाढोवपाक जाय आता रेव्होल्युशनरी गोवन्स येता त्या शुक्रारा 23 तारखेक आम्ही टीसीपी डिपार्टमेंटान व्हिजीट करतले आमचो थंय प्रोटेस्ट आसतलो की आमकां हे अमेंडमेंट स्क्रॅप जाल्ले जाय येता ते 23 तारखेर टीसीपी डिपार्टमेंटाच्या भायर पणजे आम्ही प्रोटेस्ट करतले जे कोणाक येवपाक जाय जे कोणाक आमची मदत जाय लेटर ड्राफ्टिंगाक ऑब्जेक्शन ड्राफ्टिंगाक जाल्यार तेंच्यानी आमकां कॉन्टेक्ट करचो आम्ही तुमकां लेटर ड्राफ्ट करून दितले आमकां जाय त्या दिसा मिनिमम 500 ते 700 ही ऑब्जेक्शन लेटर टीसीपी डिपार्टमेंट पावपाक जाय हे टीसीपी डिपार्टमेंट हालपाक जाय जे टीसीपी डिपार्टमेंटान गोंय काबार केला गोंय चोरून खाल्ला हे जे ऑफिसर्स आसा जे डायरेक्टर्स आसा ना जाल्यार कोण चीफ चीफ टाउन प्लॅनर आहा जे जे आयज दोळे दाखोवन सुटकेस टू सुटकेस थंयसर सगळी नाटकां करता गोंयांत सगळे इलिगलिटीज ते प्रोमोट करता आनी हांगा येतात आनी असले कायदे करता जेतून इलिगलिटीज सगळे लिगलायज करपाचे जे कायदे करता ह्या टीसीपी डिपार्टमेंटाच्या ऑफिसरांक एक धडो शिकोवपाक जाय जे आमच्या पगाराचेर जगतात जे आमच्या पगाराचेर आपल्या भुरग्यांक स्कुलांक धाडटात जे आमच्या पगाराचेर भुरग्यांक आपल्या बरे एज्युकेशन दिता हेल्थकेअर दिता आनी आमकां गोंयकारांक सोपयता आमचे गोंय काबार करता ह्या डिपार्टमेंटाच्या ऑफिसरांक जे आयज कटपुतली जाला विश्वजीत राणे सांगता ते हय साहेबा म्हणटा त्याच्या पहिली बाबू कवळेकर आलो त्याका हय साहेबा म्हटले त्याच्या पहिली विजय सरदेसाय आलो त्याका हय साहेबा म्हटले हे जे टीसीपी डिपार्टमेंटाच्या नावान जे गोंय लुटपाचे कारस्थान चालला हे कारस्थान खंय तरी मोडपाक जाय सो येता ते 23 तारखेर हांव प्रत्येक गोंयकारांक आवाहन करता तुमचे प्रत्येकाचे घर बुडपाचे आसा तुमचे शेत बुडपाचे आसा तुमचे जागे वचपाचे आसा तुमचे रोड वायडनिंग जावपाचे आसा हे सगळे गजाली तुमचो वाडकार आयज जर तुम्ही मुणकार आहात तुमचो वाडकार हे रोड वायडनिंगाची सुद्धा जी क्रायटेरिया ती कमी केली आसा म्हणजे 4 मिटराचेर सुद्धा तू बिल्डिंग बांधपाक शकता म्हणजे ज्या वाडकाराच्या जमनीक आयज व्हॅल्यू नासलो त्या जमनीक सुद्धा व्हॅल्यू येयलो आसा सो वाडकार जाय जमीन धरून ना तो जमीन विकतलो तुमकां डिस्प्लेस करतलो तुमकां भायर दवरतलो ना तुमचे कितें बारीकशे सेटलमेंट करून तुमकां काबार करतलो आयज हे जावपाक जायना जाल्यार तुम्ही भायर सरचे पडटले प्रत्येक एज्युकेटेड जो मनीस आसा यूथ आसा जो गोंयकार आहा जेका दिसता की तेका गोंयांत तेजे अस्तित्व उरपाक जाय तेजे घर उरपाक जाय तेज्या घरांत उदक येवपाक जायना तेजी शेतां सारकी उरपाक जाय तेज्या भुरग्यांक फाल्यां नोकऱ्यो मेळपाक जाय तेंका घरांत उदक तेंच्या घरांत नळाक उदक मेळपाक जाय तेंका बरी लायट मेळपाक जाय जाल्यार तेंच्यानी हांगा येवचे पडटले ऑब्जेक्शन दिवचे पडटले जर तुमी आमच्या वांगडा येयना 23 तारखेर जाल्यार तुमी तुमच्या थ्रू तुम्ही टीसीपी डिपार्टमेंटान हे ऑब्जेक्शन घालपाक शकता हे ऑफिशियल गॅजेट असा हे इंटरनेटाचेर असा हे त्यांच्या वेबसाईटीचेर असा हे तुमकां जाय आम्ही धाडटले आणि आम्ही त्यांचं कोकणीन आणि मराठीन ऑफिशियल लँग्वेज एक्टा प्रमाणे पब्लिश करपाकूय आम्ही त्यांना लायतले एनी क्वेश्चन त्याचे लास्ट डेट केन्ना हा आणि 27 तारीख ऑलरेडी काबार झाले आरजी इतल्या लेट कित्याक पावलो तेच सांगता कितें हे जे ऑफिशियल गॅजेट आसा पळय ते आमकां सुद्दां खबर ना की हे ऑफिशियल गॅजेटान अशें अशें येयला म्हणून जेन्ना आमकां कळ्ळें तेन्ना आमी भितर मागीर रिसर्च केले आमी जे एक्सपर्ट आहा तेंकां मेळ्ळे आनी तेन्ना आमी आयज प्रेस कॉन्फरन्स घेता
आज अशे गजाली गोयन घडटा ते गोयकारा मेरेन पावत ना. इमेजीन तो आमच्या मेरेन जर पावना जाल्यार सामान्य गोयकार जे एक्टिव ना, जे आपल्या पर्सनल लायफानूच बिझी आहात, त्यांच्या कडे कसे पावतले? हे एक्च्युली ग्रामसभेनी वचपाक जाय. ग्रामसभेन जर पावला जाल्यार ग्रामसभेचे पंच मेंबर असतात ना, सरपंच असतात, त्यांच्यानी लोकां मेरेन ते पावोवपाक जाय असले. हो जो सिस्टम असा आमचो, जो 73 and 74 अमेंडमेंट जो आमकां कॉन्स्टिट्युशनान रायट दिला की आमचो प्लॅन आमी करपाक जाय, गांवचो प्लॅन गांवान करपाक जाय, ते सुद्धा व्हायलेशन हो अमेंडमेंट करता. सो आमच्याकडे आज पावले, आम्ही तुमच्याकडे पावले आणि डेटूय वाढवून आम्ही घेऊक सोदता, कित्याक अजून कोकणीन आणि मराठीत ते पब्लिश झाले ना. सो आम्ही डिपार्टमेंटाकडे वयतले 23 तारीख डिपार्टमेंटाक, डीसीबी डिपार्टमेंटाक आणि त्यांच्या ऑफिसरांक सांगपाक सोदता, टाउन प्लॅनराक सांगपाक सोदता की खूप मस्ती झाली तुझी. जेव्हा जेव्हा आमकां फ्लाईंग स्क्वॉड जाय त्यांना तुझ्याकडे गाडी नसता, जेव्हा जेव्हा हिल कटिंग जाता तुम्ही न्हिदतात, 6 मीटर रोड जो तुम्ही असता तो प्रोपोज रोडाचेर तुम्ही व्हडली व्हडली कन्स्ट्रक्शन दिता, जेव्हा हाय कोर्टाची ऑर्डर असा की 6 मीटर रोडाच्या वयर जर रोड ना जाल्यार थंयसर व्हडल्या बिल्डिंगेक कन्स्ट्रक्शन लायसन दिवपाचे ना. पण तुम्ही ऑफिसान बसून सुटकेस टू सुटकेस तुम्ही पळोवन की तुम्ही तेंका परमिशन दितात आणि गांवची वाट लायतात. तुमची हांगा बॅगा भरत असा, तुमचे बंगले व्हडले जायत असा, गोंयकार हांगा भिगारी जायत असा. गोंयकारांची आमची डेमोग्राफी, आमची आयडेंटिटी आणि आमचो कल्चर सगळ्यांचेर जिनोसायड तुम्ही करतात आणि तुम्ही ते चालू केले असा. सो ह्या डिपार्टमेंटाच्या ऑफिसरांकूय सांगपाक सोदता, जर तुमकां लॉयल्टी असा, जर तुम्ही ज्या लोकांचो पगार घेतात त्या पगारात जर तुम्ही लॉयल रावतले जाल्यार तुम्ही गोंयकारां वांगडा रावपाक जाय. हो आमदार आपल्या बापायचे पैशान तुमकां पगार दिना, हे मिनिस्टर तुमकां आपल्या बापायची आपली प्रॉपर्टी आपले भांगार विकून तुमकां पगार दिना. आमी आमचो घाम वळयता, तो पक्ष पैशे जो जोडटा त्या पैशांतल्यान तुमकां टॅक्स पे करता आणि तुमकां पगार वयता. सही गद्दारी आमी सहन करपाचे ना. ह्याच्या पयली काँग्रेसीन आणि बीजेपीन जुगलबंदी केली, त्यांच्यानी सेटिंगां केली आणि दिस इज द रिझन हे इतले गोंयात येवपाचे असा. आणि हेकाच लागून हे सगळे खावपाक लागून, हे हफ्ते खावपाक लागून हे बीजेपी काँग्रेसचे जे 8 आमदार असा पळय ते बीजेपीन गेल्ल्या. कित्याक बीजेपीक तितले कॉन्स्टिट्युएंसी ओपन झाला आणि हे जे गेला त्यांना हप्तो चालू जातो. 30-40 करोड गुंडूरावान सांगला तशे ते मेळान असतले, पण ह्या एका प्रोजेक्टाचेर आणि 100-200 करोड करपाचो त्यांचो प्लॅन हा. आणि तो प्लॅन त्यांना सक्सेसफुल जावपाक रेव्होल्युशनरी गोन्स केन्ना दिवपाचे. आयडेंटिफाय जावन आता त्यांच्यानी कितें केलं, रिजनल प्लॅनाचेर थोडे आयडेंटिफाय केले. आपण हे आता हे नवीन अमेंडमेंट केला म्हणजे ह्याच्या ह्याच्या हे सगळे सुपरसीड करता. म्हणजे कसलोच जो कायदो असा सगळे कायदे सुपरसीड करता. भीतर 73, 74 अमेंडमेंट झाले, भीतर रिजनल प्लॅन झालो, पीसीपी एक्ट झालो, हे सगळे कायदे सुपरसीड करून हो कायदो त्यांच्यानी हाडला. भीतर कसलेच प्लॅनिंग ना, खंय कितें येतले ते कोणाक सांगूंक ना. कित्याक जी बिल्डर लॉबी आहा, जर तुम्ही असेंब्लीन गोयच्यात मिनिस्टरांक मेळपाक जाल्यार तुम्ही जर थंय पळयत जाल्यार सगळे व्हडले व्हडले चेनी घालून व्हडले व्हडले दिल्लीवाले बेंगलोरवाले बसलेले असतात. फक्त ही सेटिंगां करपाक हे आमदारांक टायमा, मिनिस्टरांक टायमा, गोंयकाराकडे वचपाक सामान्य गोंयकाराची हे कितें जाला, सिच्युएशन कितें जाला ते पळोवपाक त्यांच्या कडेन टायम ना. पूण हे व्हडल्या करोडपतीं कडेन बसपाक ह्या मिनिस्टरांक आनी आमदारांक टायम आहा. आमचो अवेरनेस जातलो, हे हो एकदा प्रोटेस्ट जालो की आमच्या गांवां गांवांत आमी प्रेझेंटेशन आमचे रेडी आसा. हे प्रेझेंटेशन आमी गांवां गांवांत वयतले. जर ह्या विश्वजीत राणेन दिसता की 27 तारीख सोंपली म्हणून लोक ओगी रावतले आणि आमी ओगी रावतले आणि तुमकां करपाक दितले म्हणून चिंतू नका. कित्याक हे जर करपाक दिले जाल्यार आमी जगून काय फायदो ना. त्यापेक्षा मेल्ले बरे, आमी प्रोटेस्ट करून क्रांती करून मरपाक रेडी आसा गोंयान लागून. पूण हे जावपाक आमी दिवचे ना. कित्याक फुडले आमच्या भुरग्यांक रस्त्यार न्हिदली ना जाल्यार रेल्वे स्टेशनार न्हिदले ना देवळांत न्हिदले आमी पळोवपाक शकना. कायद्या विरुद्ध तुम्ही ह्याच्यात कोर्टात कित्याक जायना? कोर्ट आता सध्या अजून मेरेन त्यांच्यानी हे करूंक ना. अजून मेरेन त्यांचे डेट्स असा, सो ऑब्जेक्शन येतले. जर जेन्ना तो ऑफिशियल झालो त्यांना आम्ही कोर्टात 100% वयतले. पण आता मेरेन आमकां लोकांचो मुवमेंट करपाक जाय, लोकांक जागृत करपाक जाय. आणि हे जागृत करपाचे जे अवेरनेस प्रोग्राम असतले ते आमच्या रोखडेच चालू जातले. एकदा प्रोटेस्ट झाल्या उपरांत, एकदा लोकांक कळ्ळ्या उपरांत 100% आमच्या गांवांत वचून जागृताय जातली. प्रत्येक पंचायतीन आमी लोकांक रेझोल्युशन घेऊक लायतले. ग्रामसभेक जे आमचे पंच मेंबर निवडून येतात त्यांच्या थ्रू आमी ऑब्जेक्शन फायल करतले. आता सुद्धा बिफोर 27 आमचे जे पंच मेंबर आहात त्यांच्या कडेन ऑब्जेक्शन वयतले. आमच्याकडे जी पंचायत आहात त्यांच्या कडेन ऑब्जेक्शन वयतले. 100% एज्युकेशन जावपाक जाय. कित्याक हे जर झाले जाल्यार गोंय काबार जातले. एका लोकांनी प्रत्येक गोंयकार आयज जर कोणाक दिसता म्हाजो बंगलो आसा, माझा बिझनेस असा, हा 30,000-40,000 रुपये घेऊन हा सुशेगाद असा जर त्या गोयकारांक सांगपाक सोदता, तुमची सगळ्यांची घरां बुडपाची हा. तुमकां आयज फकाणा दिसात पूण हे जातलेच. जशें आयज बेंगलोरांत जाला, करोडपतींचे विलाज आनी बंगलो जे उदकापोंदा गेल्ले, गाडयो धुकलून व्हरचे पडले, गाडयो बुडलल्यो. सो सेम परिस्थिती गोंयांत जातली. सो अशें धरूं नाका की तुमी आयज सेटल आहात मिनींग तुमी लायफ टायम सेटल आहात म्हणून. आनी तुमची जी फुडले जनरेशन येतले तांकां 1 स्क्वेअर मिटर जमीन ही गोंयांत मेळपाची. आनी जेन्ना हो सीएम
आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोयचा नारा लायला स्वयंपूर्ण 2.0 स्वयंपूर्ण 2.0 हे शेतां जर पुरयता शेतां जर गोल्फ कोर्स हाडटा फिल्म सिटी हाडटा जाल्यार स्वयंपूर्ण गोय 2.0 कितें ते शेतां पुरोवपाची बिल्डींगे हाडपाची शेतां रोवपाची ना आमी सेल्फ डिपेंडंट जावपाचे ना प्रत्येक फावटी आमी बायलांचेर डिपेंडंट रावपाचे आनी ते बायलांची भाजी येता तेंच्यानी हेजेर कातर मारपाची आनी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाच्या नांवाचेर आपले बंगले वाडोवपाचे एनी क्वेश्चन Thank you.